Hello everyone. In our today's video, we are going to start our second poem of second unit, Indian viewers. This poem is written by Sarojini Naidu. To speak about Sarojini Naidu, she was called Nightingale of India, and she was also an active participant of Indian struggle for independence. Also, this poem is a very short and sweet poem. It is written by Sarojini Naidu, and in this poem the poetess talks about the three phases of life that is human events. फर्स्ट इज चाइल्डहुड दॅट इज कॉल्ड बर्थ सेकंड इज एडल्टहुड दॅट इज कॉल यंग अँड द थर्ड अँड द लास्ट फेज ऑफ लाइफ इज डेथ दॅट इज कॉल ओल्ड द कलर्स मेन्शन इन द स्टान्स आर वेरी सिग्निफिकंट ॲज दे इंडिकेट द मूड्स रिलेटेड टू द इवेंट्स इंडियन व्हिवर्स ही सेकंड युनिटमधली सेकंड पोयम आहे ही पोयम सरोजिनी नायडू यांनी लिहिलेली आहे आणि ह्या पोयममध्ये पोएटेस ज्या आहेत त्या सांगतात आहे इंडियन व्यूवर्सविषयी आता सरोजिनी नायडूला नायटिंग ऑफ इंडिया असंही म्हटल्या गेलेलं आहे आणि त्या सहभागी होत्या किंवा सक्रिय होत्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्याच्या चळवळीमध्ये सुद्धा ही जी शॉर्ट आणि स्वीट पोयम आहे इंडियन व्हिवर्स या पोयममध्ये पोएटेसनी माणसाच्या आयुष्यातल्या तीन घटना सांगितलेल्या आहेत जेव्हा त्याचा जन्म होतो जेव्हा व्यक्ती किंवा माणूस यंग होतो तरुण होतो आणि जेव्हा ओल्ड म्हणजे जेव्हा त्याचा एक अंतिम वेळ येत असतो तो इथे मेन्शन केलेला आहे आता ही जी पोयम आहे त्या पोयममध्ये पोएटेसनी सांगितले की जे इंडियन व्हिवर्स आहेत जे गार्मेंट बनवण्याचं काम करतात किंवा जे कपडे बनवण्याचं काम करतात ते कशा पद्धतीने काम करतात आणि त्यां ते कसं प्रत्येक इव्हेंटसाठी त्यांच्याकडे कपडे बनवण्याची त्यांच्याकडे पद्धत असते किंवा ते कपडे बनवत असतात सो लेट्स वी स्टार्ट द पोयम इंडियन व्हिवर्स अँड इन धिस पोयम द पोएट एज अबाउट द थ्री फेजेस ऑफ ह्युमन लाईफ ह्युमन इव्हेंट्स आणि पहिल्यांदा पहिल्या ज्या दोन किंवा तीन ओडी आहे त्या तीन ओळीमध्ये पोएट क्वेश्चन करतो आहे आणि लास्ट जी लाईन आहे जी फोर्थ लाईन आहे त्यामध्ये पोएट जे विवर्स आहेत ते विवर्स आन्सर करत आहे सो लेट स्टार्ट द पोयम इंडियन विवर्स विवर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ डे व्हाय डू यू विव्ह अ गारमेंट सो गे ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हेल्सी ऑन वाईल्ड विव्ह द रोप्स ऑफ अ न्यू बॉर्न चाईल्ड विवर्स वीविंग एट ब्रेक ऑफ डे इत पोर्ट है कि जी विवर्स है जे जे गार्मेंट से काम करते हैं हाउ दे वर्क दे वर्क इन द मॉर्निंग ऑल्सो दे दे वर्क एट मॉर्निंग एट द सनराइज टाइम ऑल्सो वाई डू यू वीव अ गार्मेंट्स ओके एंड एंड हियर द पोर्ट ऑलो क्वेश्चन टू द इंडियन विवर्स कि वाई यू आर विविंग गार्मेंट्स सो ब्राइट हैविंग द ब्राइट कलर्स हैंग प्लेजेंट कलर्स या दोन ओळींमध्ये पोईट असे म्हणते आहे की जे बिवर्स आहेत ते सकाळपासनं कपडे बनवण्याचं काम करतात अँड डू यू बी व गार्मेंट्स वगैरे आणि हे जे गार्मेंट्स आहेत हे जे कपडे आहेत त्यांचा कलर इतका सुंदर इतका ब्राईट आणि इतका शायनिंग कसा आहे ब्ल्यू एज द विंग ऑफ अ हॅल्स ऑन वाईट आणि हे जे कपडे बनवत आहेत त्या कपड्यांचा कलर कसा आहे हॅलसे ऑन वाईल्ड हॅल्स ऑन व्हाइल्ड म्हणजे ते किंगफिशर हा जो असतो त्याचा पंखाचा जसा कलर असतो अगदी तसाच कलर ब्ल्यू कलर कशाचा आहे हे जे कपडे बनवत आहेत व्हिव्हिस त्या कपड्यांचा कलर सुद्धा तसाच ब्ल्यू आहे तसाच शायनिंग आहे द सेज दॅट द गार्मेंट इज विविंग बाय दिस इंडियन व्हिवर्स हॅव ब्ल्यू कलर अँड ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हेल्स वाईल्ड हॅल्स मिन्स किंगफिशर अँड हाऊ इज द विंग ऑफ किंगफिशर दे हॅव ब्ल्यू कलर विंग सो हिअर द पोईट इज कम्पेअर ब्ल्यू कलर विथ हॅल्सिअन वाईल्ड सो इट इज अ फिगर ऑफ स्पीच दॅट इज कॉल्ड सिमिली हिअर ॲज वर्ड इज ऑल्सो युज ही जी थर्ड लाईन आहे त्यामध्ये ब्लू ॲज द विंग ऑफ अ हॅल्सिन वाईल्ड ही जी ओढ आहे त्यामध्ये ॲज हा शब्द यूज केले केलेला आहे आणि ब्ल्यू कलर हा जो आहे ह्या ब्ल्यू कलरची तुलना किंवा कंपॅरिझन हेल्सन म्हणजे किंगफिशरच्या कलर सोबत केलं गेलेली आहे आणि म्हणून ही फिगर ऑफ स्पीच आहे सिमिली विव्ह द रोप्स ऑफ अ न्यू बॉर्न चाईल्ड आता पहिल्या तीन ओळींमध्ये पोयटर्सनी क्वेश्चन केलेले होते आणि ही जी फोर्थ ओळ आहे ही जी फोर्थ लाईन आहे त्यामध्ये आता विवर्स आन्सर करते इन अबो थ्री लाईन्स द पोएट आस दिस क्वेश्चन अँड दिस फोर्थ लाईन दॅट इज विव द रोप्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड हिअर द विवर्स आर आन्सरिंग टू द पोयटर्स व्हॉट विवर्स से विव्ह द रोप्स ऑफ अ न्यू बॉर्न चाईल्ड इथे हे जे आहे व्हिवर्स काय म्हणतात की आम्ही जे रोप्स म्हणतो रोप्स म्हणजे ड्रेस आम्ही जे ड्रेस आहे ते ड्रेस आम्ही कोणासाठी बनवतो आहे न्यू बॉर्न चे ज्या ज्याचा नुकताच जन्म झालेल्या ज्या बाळाचा त्या बाळासाठी आम्ही हे कपडे बनवतो आहे ठीक आहे दॅट इज इट इज अ पिरियड ऑफ ह्युमन बीईंग इट इज द बर्थ पिरियड ऑफ ह्युमन बीईंग ही जी फोर्थ लाईन आहे त्यामध्ये हे दिलेला आहे हा पिरियड आहे नेक्स्ट आन्सर वीवर्स विविंग ॲट फॉल ऑफ नाईट वाय डू वीव अ गारमेंट सो ब्राईट

इवनिंग टाइम ऑल्सो दॅट इज कॉल्ड द फॉल ऑफ नाईट इथे हे जे व्हिवर्स आहेत ते कधी काम करत आहेत ते संध्याकाळी त्यांचं काम असंच सुरू आहे विविंग करण्याचं गार्मेंट विविंग करण्याचं व्हाय डू यू विव्ह अ गार्मेंट सो ब्राईट अगेन द पोर्ट इज आक क्वेश्चन टू दिस इंडियन व्हिव्हर्स की व्हाय आर यू विविंग गार्मेंट हॅव्हिंग सो ब्राईट कलर हॅव्हिंग सो ग्लिटरिंग कलर हॅव्हिंग सो ब्युटिफुल कलर्स लाईक द प्लम्स ऑफ अ पिकॉक पर्पल अँड ग्रे नाव हिअर अगेन कम्पॅरिझन इज मेड सो इट्स अगेन सिमिली लाईक द प्लम्स ऑफ अ पिकॉक पर्पल अँड ग्रीन आणि हा जो ब्राईट कलर आहे तो ब्राईट कलर गारमेंटचा कुणासारखा आहे जे पिकॉक आहे जे मोर आहे मोरचा कसा पर्पल आणि ग्रीन कलर असतो त्यांच्या फिदरचा त्यांच्या पंखाचा तसाच कलर कुणाचा आहे हे जे आता गार्मेंट्स बनवतात इव्हनिंगला इव्हिनिंगला त्या इव्हिनिंगला हे जे गार्मेंट्स बनवतात त्या गार्मेंटचा कलर सुद्धा कोणासारखा आहे जे मोर असतात जे पिकॉक असतात त्यांच्या फिदर सारखा आहेत अँड कलर कुठला आहे तो पर्पल अँड ग्रीन हिअर द पोएट इज सेम अँड ही पोएट इज कम्पेअर्स धीस गार्मेंट विथ द प्लम्स ऑफ अ पिकॉक विथ द सॉफ्ट फिगर्स ऑफ पिकॉक अँड पिकॉक फिदर्स आर आर द कलर ऑफ पर्पल अँड ग्रीन सो हियर अगेन द कंपेरिजन इज मेड बिटवीन कलर्स अँड पिकॉक प्लम्स सो इट्स अगेन अ फिगर ऑफ स्पीच सेमिली we weave the marriage veils of a queen. and now the, now the viewers are answering to this question. that we weave the marriage veils of a queen. now the poet has asked the question, why, why are we weaving this garment having so bright color, having so beautiful colors at evening? now the indian viewers are answering to this question and they are saying that we are weaving this garment for new bride. ते असं म्हणत आहे की आम्ही हे जे आहे हा जो आहे गार्मेंट ते आम्ही कोणासाठी करतो आहे की जी नवीन आता नवरी जी, जी, जी नवीन नवरी आहे जी ज्याला आपण म्हणतो की समोरचा पडदा घेऊन किंवा जो पदर घेऊनच तोंडासमोर आम्ही असं त्या नवीन नवरीसाठी जे आता नुकतंच लग्न होणार आहे त्या नवीन नवरीसाठी त्या क्वीनसाठी त्या राणीसाठी आम्ही काय करतोय आम्ही हे गार्मेंट बनवतो आहे वी द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन इथे वेल्सचा अर्थ असा आहे की असा कापड ज्याच्या समोर नवरीचा चेहरा झाकला जातो दॅट इज कॉल्ड वेल जरा घुंगट सुद्धा म्हटलं जातं अँड धीस सेकंड आर रिव्हिल्स द पिरियड ऑफ अडल्टहूड ऑफ ह्युमन काइंड इज यंग द फर्स्ट सी फर्स्ट लाईन इज वी वीवर वर स्विंग ब्रेक ऑफ डे व्हाय डू वीव अ गारमेंट सो गे नाव इन द रायमिन स्कीम इज ए ए बिकॉज डे गे इज रायमिंग सो द रायमिन स्कीम इज ए In the first stanza, third and fourth line having the rhyming scheme BB. In the second stanza, first and second line having the rhyming scheme CC. And the th third and fourth line having the rhyming scheme DD. Now, the last stanza. weave weaving solemn, and Steel, why do you weave in the moonlight chill? White as a feather and white as a cloud, we weave a dead man's funeral shroud. Now in this fourth stanza, sorry in this third stanza, the poetess again asks some question to Indian viewers. Now the poetess asks viewers waving solman and still now the viewers are not excited. They are serious here. The meaning of soulmen is serious and they are still. Why do you wave in the moonlight chill? And the poetess asks question again to this Indian viewers. Give high in the the moonlight is chill. That is a very cold night. It is full of stars that is called moonlight and why in this cold night you are weaving these clothes with some serious mood. White as a feather and white as a cloud. Now the Indian weavers what are the whatever they are weaving the garments they are having the color like uh, white. And the white color is compared to feather and white as cloud and again this white color is compared to cloud. आता ही हा जो थर्ड स्टांझ आहे त्या थर्ड स्टांझामध्ये पोयट्रिक्सनी पुन्हा प्रश्न केलेला आहे की हे जी रात्र आहे ती रात्र रा अगदी फार थंडी ते कळाक्याची थंडी आहे दॅट इज कॉल्ड चिल म्हणजे अगदी थंड फार थंड अशी रात्र किंवा फार थंडीची ही रात्र आहे आणि या थंडीच्या रात्री हे जे इंडियन व्हिबल्स आहेत हे काय करतात आहे हे गार्मेंट्स विणण्याचं काम करते गारमेंट्स गार्मेंट्स बनवण्याचं काम करते पण आज त्यांचा मूळ कसा आहे सिरीज आहे ते फार शांत आहेत त्यांचा मूड सिरियस आहे आणि म्हणून इथे पोहतेस त्यांना पुन्हा प्रश्न करत आहे की ही जी इतकी कडाक्याची थंडी पडते आज रात्री त्या रात्री तुम्ही इतक्या शांत स्वभावाने इतक्या शांत मूडने इतक्या सिरियस मोडने तुम्ही का कपडे आहेत आणि हे जे कपडे बनवतात आहेत त्या कपड्यांचा कलर कसा आहे व्हाईट आणि हा व्हाईट कलरचा कंपॅरिझन केल्या गेलेले कोणासारखा फिदर फिदर म्हणजे पंखांसारखा हा पांढरा शुभ्र कलर आहे आणि पुन्हा हा जो पांढरा कलर आहे त्या पांढऱ्या कलरचे कंपॅरिझन केल्या गेले क्लाउड क्लाउड म्हणजे ढग We weave a dead man's funeral shroud. And the last line of this stanza of this poem, again, the Indian weavers answer to the poet poetess and the answer is, We weave a dead man's funeral shroud. अधे, Indian weavers असा मननता है कि आमे हेंचे कप्ड़े बनतो आहे रात्री इत्या कड़ागाचे थंडी मधें, ते कपडे कुण, आम्ही कुणा आणि त्या कपड्यांचा कलर हा पांढरा शुभ्र आहे कुणासारखा पंखांसारखा आणि आभाळांसारखा किंवा ढगांसारखा आणि हे जे आहे हे आम्ही कुणासाठी म्हणत आहे त्या माणसाचा जो मृत्यू झालेला आहे त्या माणसाच्या अंतिम यात्रेसाठी आम्ही हे कपडे बनवतो आहे हिअर द मिनिंग ऑफ श्राउट इज पेरे श्राउट इज अ क्लोथ इन विच अ डेड पर्सन इज वॅप श्राउड म्हणजे एक असा कपडा ज्यामध्ये मृत माणसाची जी बॉडी असते ती झाकल्या जाते त्याला कवर केल्या जातं दॅट इज कॉल श्राउड इन दिस थर्ड स्टानझर सी द रॅमिंग स्कीम स्टील चिल राईम होत आहे दॅट्स वाय इट इज रॅमिंग स्कीम इज ई ई अँड द लास्ट टू लाईन्स क्लाउड अँड श्राउड हॅव द रॅमिंग स्कीम एफ एफ सो थर्ड अँड द लास्ट लाईन ऑफ दिस स्टर ऑफ दिस पोईम रिव्हिस द एंड ऑफ ह्युमन लाईफ दॅट इज द Life journey it is ended up. So in these three stanzas, very sweetly, very emphatically, very beautifully, the poetess had describes the three phases of human life that is called the three events of human life. And this poem shows how the Indian weavers weave view the garments for every events of human life. So hope you understand this poem. Thank you.